नृत्याबद्दलचा आणखी एक गैरसमज मला थोडा दूर करायचा आहे. कारण जेव्हा नृत्य कार्यक्रम आपण पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये संगीताचं, साहित्याचं आणि वादन कलेचं इतकं देणं आपल्याला दिसतं की त्याच्यापुढे नृत्यकलेचा आत्मा थोडासा धाकळून गेल्यासारखा सुद्धा पुष्कळदा होऊ शकतो. म्हणजे घरी जाणारे पाहून, नृत्य कार्यक्रम पाहून घरी जाणारे लोक काय म्हणतात, काय सुंदर गायन त्याच्यामध्ये होतं, किंवा काय सुंदर कथा होती, किंवा विषय किती चांगला होता. परंतु असं नाही त्यांच्या लक्षात येत की ह्या हे जे बाकीचे घटक आहेत ते सगळे घटक त्यांनी फक्त थोडी मदत करायची आणि बाजूला व्हायचं अशा स्वरूपात वापरले जायला हवे असतात. ते तसे न वापरता ते कुरघोडी करू लागले की पुन्हा माध्यमांचा घोटाळा, साधनांचा घोटाळा आणि एकंदर अंडरस्टँडिंगमध्ये घोटाळाच घोटाळा असं होऊ शकतं. परंतु हे असं का झालं तर परंपरेने, भारतीय परंपरेने त्यांचा तिघांचा, ह्या तीन कलांचा मेळ असा घालून दिला की नृत्यकला त्या चलनवलनाच्या त्या बीजापासून जे अभिजात पदवीपर्यंत पोचली, अभिजात कलेच्या पदवीपर्यंत, तोपर्यंत तिच्या तिला हे घटक येऊन इतके घट्ट चिकटले होते की त्यांना वेगळं काढलं तर आपलं कवच उखडून काढल्यासारखं आणि आपण रक्तबंबाळ होऊ का काय अशा तऱ्हेची स्थिती होऊन बसली. हे त्याच्यामुळे आज लोक त्याच्याशिवाय नृत्यकला असू शकते ह्याचा विचारच करू शकत नाही. परंतु मुळात पाश्चिमात्य धारणा जर आपण पाहिली तर त्यांना या कलेची बरोबर कल्पना आहे की अवकाश हे तिचं मुख्य हे आहे, काय म्हणे, तत्व मुख्य आहे की ज्या तत्वाला धरून त्या तत्वाच्या आधारावरच तिचा विलास चालतो. आणि काल, कारण अवकाश आणि काल यांना वेगळं काढताच येत नाही. मला तर असं काही कोणी विधान केलेलं नाही, पण मला असं वाटतं की अवकाश आणि काल ह्या एका रुपयाच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं. की इतक्याच कुठलीही गोष्ट तुम्हाला दोन्ही बाजूनी सांगता येते, अवकाशाच्या भाषेत सांगता येते, कालाच्या भाषेत सांगता येते. तर ह्याचा विचार पाश्चिमात्यांनी खूप केला आणि आम्हाला जेव्हा पाश्चिमात्य नृत्याची ओळख व्हायला लागली तेव्हा आमच्याही डोक्यामध्ये ह्याचा प्रकाश पडू लागला. याचं कारण असं की परंपरा ही माणसाला इतकी पुष्कळदा जखडते. ती जशी माझी धारणा खरं म्हटलं तर अशी आहे की परंपरा तिला म्हणू नये की जे साचल्यासारखं तळं आहे, डबकं असल्यासारखं आहे, असं जो प्रवाह आहे तीच परंपरा. म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्रोतांना आपल्यामध्ये सामावून घेऊन जेव्हा त्याचा एक मोठा नद बनतो तो त्या नदीचा प्रवाह म्हणजे परंपरा. ते परंपरेचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. हे सगळं खरं असलं तरी परंपरा कधी कधी जर आपण जखडू दिलं तर आपल्याला जखडू शकते, पुढे जाण्याचं आपल्याला भान राहत नाही असं होऊ शकतं. आणि म्हणून परंपरेने जे ह्या तिन्ही कलांना एकत्र बांधून ठेवलं त्याच्यामुळे वादन कला पुढे वेगळी झाली, तिचं फील्ड सगळं, तिचं क्षेत्र आखून घेतलं त्यांनी आणि ते वेगळं झालं. गायन कला वेगळी झाली आणि नृत्यकला मात्र अशी राहिली की गायन आणि वादन असल्याशिवाय तिचा आविष्कारच होऊ शकत नाही असं असं तिचं एकंदर तिच्याबद्दल विधान होऊ लागलं. Got it.
मला असं वाटतं की आपल्याला पाहिजे तर तालही न वापरता, आपल्याला पाहिजे तर संगीतही न वापरता, आपल्याला नको असेल तर शब्द पण न वापरता उत्तम नृत्य होऊ शकेल, उत्तम नृत्य होऊ शकेल. आणि लयीपासून तर आपण जाऊच शकत नाही, कारण ते लय ह्याच्यावरच, लय आणि अवकाश, म्हणजे कालाचं लय हे स्वरूप आणि अवकाश हे तर आपल्याला एकदम बेसिक, एकदम मूलभूत गोष्टी आहेत आपल्या. त्यांना सोडून आपल्याला जायचंही नाही आहे आणि सोडणं शक्य पण नाही आहे. परंतु ह्या दोन्ही घटकांच्यावर नृत्यकलेचा सारा संसार उभा राहू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूने या परंपरेने जे रूप आपल्याला दिलं आहे, जे बहुरूपिणीसारखं रूप आहे नृत्यकलेचं, ते इतकं सुंदर आहे की ते मुद्दाम बाजूला टाकावं असं पण नाही आहे. म्हणून त्याच्यामध्ये हा एक साधन माध्यमाचा एक विचार, सतत विवेक त्याच्याबद्दलचा जर मनात असला तर ते जे कॉम्बिनेशन आहे, ते जे साहित्य, वादन, संगीत आणि नृत्य याचा जो मेळ आज आपण रंगमंचावर पाहतो नृत्य या नावाखाली, तो अतिशय सुंदर आहे. तो टाकाव मला बिलकुल वाटत नाही, उलट तो खूप काय बरं, खूप काही त्यातून मिळू शकतं. खूप आनंदाचा असं प्रिझमॅटिक आनंद मिळू शकतो, विलोरी आनंद मिळू शकतो. नृत्याविषयी बोलताना मगाशीच मी बाकीच्या सर्व अभिजात शैली भारतीय नृत्याच्या ज्या आहेत त्यांचा उल्लेख केला होता. त्या सर्वापैकी कथक ही जी उत्तर भारतीय कला आहे ती माझ्या अभ्यासाची कला, म्हणून त्याच्याबद्दलचं विवेचन मला अधिक करायचं आहे. फक्त मी या बाकीच्या ज्या शैली आहेत त्यात आणि कथकमध्ये काय फरक हे दाखवण्याच्या दृष्टीने आकार कसे घडतात, आकारांचे जे बंध प्रत्येक शैलीचे म्हणून आपल्याला माहीत असतात ते कसे असतात, तर त्याच्यामध्ये कथक सोडून आपल्याला असं दिसेल की मणिपुरीमध्ये एका वर्तुळातून दुसरं वर्तुळ, दुसऱ्या वर्तुळातून तिसरं वर्तुळ, असं वर्तुळाकार आकार सतत गुंफलेले असे आपल्याला नजरेसमोर येतात. तसेच थोडेसे वर्तुळाकार आणि थोडेसे कोणात्मक असे ओडिसीमध्ये येतात. त्यानंतर भरतनाट्यात पाहिलं तर त्रिकोण आणि पंचकोण यांचं फार सुंदर रसायन त्याच्यामध्ये दिसतं. त्यानंतर कुचीपुडी पाहिलं तर त्याच्यामध्ये भरतनाट्य आणि कथकलीचं थोडंफार अवशेष आपल्याला दिसतात. कथकलीमध्ये षटकोन शिवाय येतात आणि हे मोहिनीअट्टम ही त्याचीच स्त्री भूमिका ज्याच्यात होऊ शकते अशी पद्धती असल्यामुळे त्याचं त्यापेक्षा वेगळे आकार नाहीत. ह्या सगळ्या इतर शैलींच्या बद्दल बोलल्यानंतर कथक मात्र मला, कथकच्या बद्दल मात्र मला जरा विस्ताराने बोलायचं आहे, कारण तो माझा गेल्या 50-60 वर्षांचा अभ्यास विषय आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य अगदी सांगण्यासारखं असं आहे की इतर सर्व कलांच्यामध्ये इतके तरतरेचे भूमितीचे आकार बनत असताना कथकने आपली भूमिका केवळ एक ऊर्ध्वगामी सरळ रेषा याच्या भोवतीच मुळे बिल्डअप केलेली आहे, बांधलेली आहे. मला नेहमी असा एक उपमा सुचते की मी एकदा कोकणात गेले होते तेव्हा मला मी पोफळीचं बंद पाहिलं, ते सगळ्या पोफळी ज्या तऱ्हेने एकदम ललित तऱ्हेने, ग्रेसफुल तऱ्हेने ताट उभ्या होत्या, तसं कथकचा थाट बांधणारा कोणी श्रेष्ठ नर्तक तुम्ही पाहिलं तर त्याच्या पाठीचा कणा ताठ, त्याचा श्वास सुंदर एका समलयित चाललेला आणि त्याचं दर्शन अतिशय सुभग असं आपल्याला दिसून येईल. ह्या सरळ रेषांना थोडेसे कर्व, थोडे वक्राकार मिळतात जे त्याच्या सरळपणाला शोभा देतात. आणि त्यातल्या ज्या जे हस्तक्षेप बनतात ते हस्तक्षेप कधीही बंद नसतात, म्हणजे फायनाईट नसतात. तर त्यातून निघणाऱ्या रेषा जर तुम्ही श्रेष्ठ नर्तकांचं नृत्य पाहिलं तर असं कळून येईल की त्या सगळ्या त्यातून निघणाऱ्या रेषा हस्तक्षेपातून किंवा पदक्षेपातून सुद्धा दृग्गोचर होणारे किंवा सजेस्ट केले जाणारे ज्या रेषा असतात त्या सगळ्या क्षितिजापार जातात. नजरही
जे जेवढं नजरेत सामावेल त्याच्या पलीकडचं काही सांगून जाते. अशा तऱ्हेचं कथकचं जी ही भूमिका आहे ती अगदी वेगळी आणि इतर शैलींच्या पेक्षा वैशिष्ट्यपूर्णपणे उठून दिसणारी अशी आहे. Thank you.
दुसरी गोष्ट आपल्याला मिळालेल्या अवकाशाच्या जवळजवळ सर्व दिशा कथकमध्ये आम्ही वापरतो. आणि मला वाटतं की त्या बाबतीत असं म्हटलं पाहिजे की इतरही सगळ्या अभिजात शैली त्या दिशांना स्पर्श करत असाव्यात, परंतु कथकमध्ये त्या दृष्टी फायनाईट नसल्यामुळे, खूप लांबवर क्षितिजापर्यंत जात असल्यामुळे त्याचं अधिक आपल्याला स्पष्ट दर्शन कथकमध्ये होतं. ही एक सहजाविर्भाव असलेली कला आहे. म्हणजे ह्यातलं लोकधर्मी आणि नाट्यधर्मित्व, लोकधर्मित्व आणि नाट्यधर्मित्व ह्यातली सीमारेषा इतकी सुंदर आणि इतकी अस्पष्ट आहे. कल्पना करा की जे सुंदर आहे ते अस्पष्ट आहे, म्हणजे ते त्याचा उमज पडावा लागतो, त्याचं काही दर्शन होऊ शकत नाही, उमज पडावा लागतो. आणि अशा तऱ्हेचा उमज पाडून घेण्याचा अभ्यास आपल्याला त्या बाबतीत करावा लागतो. कथकच्या अभिनयाबद्दल असं लोक म्हणतात की फार खोल नाही आहे आणि त्याच्या तयारीचंच अंग फार विलक्षण प्रभावी आहे. तर तयारीचं तर प्रभावी आहेच, परंतु अभिनयाचं तितकंच सखोल, तितकंच गहन आणि तितकंच व्याप्ती असलेलं असं आहे. ह्याच्यात कुठलाही आजचा कालचा परवाचा विषय सहजपणे यातून याच्याद्वारा त्याच्याकडे निर्देश केला जाऊ शकतो. वेगवेगळ्या विषयांना याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा आविष्कार कथकमधून होऊ शकतो असं मी आधीच म्हटलं. तसं म्हटलं तर आजकाल आपण अनेक शैलींच्या मधून असे कालसमांतर विषय घेतलेले पाहतो, परंतु त्या सर्वांना एक मर्यादा पडते, कारण त्यांच्यामधला त्यांच्यामधली सांकेतिकता ही इतकी प्रबळ आहे की सगळेच विषय त्या तऱ्हेने त्यामध्ये सामावून घेऊ शकत नाहीत. परंतु कथकची ही लवचिकता एक लक्षात घेण्याजोगी आहे. तांडव आणि लास्य ह्या ज्या दोन नृत्याच्या परी आहेत, म्हणजे एक पौरुषयुक्त असं नृत्य किंवा अतिशय नाजूक असं स्त्री सदृश असं नृत्य, या दोन्ही शैली ज्या नृत्य करण्याच्या विधा आहेत दोन, या खरं म्हटलं तर सगळ्या साती शैलींना कॉमन साधारण अशाच आहेत. परंतु कथक मधल्या तांडवाचं आणि लास्याचं दोन्हीचं जे दर्शन होतं ते अत्यंत सुभग होऊ शकतं, अशाच त्याच्या रेषा आहेत. कथकच्या अभिनयाच्या बाबत आणखी एक गोष्ट मला सांगायची होती, अशी की नेहमी अष्टसात्विक भावांच्या बद्दल बोललं जातं आणि त्या सात्विक भावांचा अत्यंत उत्तम तऱ्हेने उत्कर्ष जणू काही सर्व इतर शैलींच्या मधून घडून येतो आणि त्यांना स्पर्शच केला जात नाही जणू कथकमध्ये, असं लोकांचं मत असतं. परंतु मला असं वाटतं की सात्विक भावांना न्याय देऊन आणि अंगिक कमीत कमी वापरून कथकमध्ये अभिनय होत असतो. सात्विक भाव म्हणजे असे की जे आपल्या मनाच्या तळाशी अनेक भाव आणि भावच्छटा ज्या डॉर्मंट अशा झोपलेल्या अशा असतात, त्यांना काही प्रसंगोपात आपण एक दिवसतो आणि त्यांना बाहेर काढतो. आणि त्या ते जेव्हा वर येऊन आपल्या चेहऱ्यावर आपल्या अंगोपांगावर दृश्य स्वरूपात दिसायला लागतात, तेव्हा त्याला आपण अनुभव म्हणतो आणि त्यातून आपल्याला त्या सगळ्या भावांचं स्पष्टीकरण कळतं. परंतु ह्या सात्विक भावांना कारणाशिवाय दिवसायचं ही अभिनयाची किमया असते. आणि ही केवळ अंगिक तऱ्हेने सुद्धा करू शकतात लोक, कारण त्यांना चेहऱ्यावरचे स्नायू हलवणं, डोळ्यांच्या आसपासचे स्नायू हलवणं, अश्रू काढणं ह्याची सुद्धा याचा अभ्यास करून त्याच्यावर काबू आणता येतो. पण कथकमध्ये असं नसतं. सात्विक अभिनय म्हणजे सात्विक अभिनयाच्याच तऱ्हेने बाहेर काढले जातात आणि त्यातली आच आपल्याला दिसते, त्या भावनेची आच इंटेन्सिटी ती आपण दाखवतो, ते प्रत्यक्ष त्याला अंगिक अभिनयाची जोड आपण तशी देत नाही. नृत्य आणि नृत्य, तांडव आणि लास्य आणि सात्विक अभिनय, अंगिक अभिनय, आहार्य अभिनय, या सर्वांनी नटलेल्या या ज्या सात अभिजात नृत्य शैली आहेत भारतामध्ये, ते एक आपलं अतिशय मोठं असं संचित आहे, ती एक मोठी परंपरा आहे. आणि त्या संचिताला आणि परंपरेला घेऊन जेव्हा आपण जीवनामध्ये वावरतो तेव्हा आपलं जीवन सुखदायी, उत्कर्षमय असंच होतं, सुखमय होऊन जातं. Thank you.
रस भेदन जागे।